आम्हाला 3 महिन्यापासून पगार नाही, एकूण 13 महिन्याचा पगार आहे. त्याच्यात 3 महिन्याचा पगार द्यावं आणि महापालिकेला वर्ग करावं आणि कायमस्वरूपी तोडगा करून आमच्या कामगारांचा प्रश्न मिटावं. कामगार परिस्थिती नसल्याकारणानं आमचे कामगार कर्मचारी आत्महत्या केलेत, कर्मचाऱ्यांचे मुलं आत्महत्या केलेत आणि पेपरबाजी करून मल्लाव आणि पेपरबाजी करून स्वतःच पुशकी मारतो आणि कामगार इथं पोट चिडकीने आम्ही सगळं थांबलेलं आहे आणि मल्ला हटा म्हणून एकच नारा दिलेला आहे की मल्ला हटा आणि कामगार परिवहन करता बचाव. एवढंच मी सांगून विनंती करतो. परिवहन खात्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गेल्या 3 महिन्याचा पगार भेटला नाही, त्यामुळे जे संप सुरू आहे 4 दिवसापासून त्या संपास प्रहार संघटनेने पाठिंबा देऊन अर्धनग्न मोर्चा काढलेला आहे. महानगरपालिकेची अवस्था जर आपण बघितला, अवस्था जरी चांगली असली तर परिवहन कर्मचाऱ्यांची अवस्था काय चांगली नाही आहे. त्यांना पगार मिळत नाही आहे. महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना जसं इतर सुविधा मिळतात तशी कुठलीही सुविधा परिवहन कर्मचाऱ्यांना मिळत नाही. एकंदरीत परिवहन कर्मचाऱ्यांना जाणून बुजून वेठीस धरण्याचं काम या महानगरपालिकेच्या प्रशासनाकडून आणि मल्लाव नावाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून होत असल्याने त्याच्या निषेधाचा आज हे मोर्चा आहे. जोपर्यंत परिवहन कर्मचाऱ्यांना मागील राहिले तरी 3 महिन्याचे पेमेंट मिळत नाही तोपर्यंत कोणताही कर्मचारी एकही बस सोलापूर शहरामध्ये काढणार नाही अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेली आहे. तरी मी महानगरपालिका प्रशासनाला आणि जिल्हा परिषदेला तसेच महाराष्ट्राला विनंती करतो की परिवहन कर्मचाऱ्यांचं जर आपला तोडगा काढायचं असेल तर ते कायम तुम्ही तोडगा काढा. सर्व कर्मचारी काम करायला तयार आहे. कर्मचाऱ्यांना काम करण्याबद्दल कुठलीही धुमत नाही. MB 24 in सोलापूर देखते रही है.